नमस्कार सर्वांना. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे मार्फत 18 फेब्रुवारी 2024 रोजी होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी राज्य गुणवत्ता यादीमध्ये आपल्या अहमदनगर जिल्ह्याचे जास्तीत जास्त विद्यार्थी गुणवत्ता यादीत यावेत यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील आहोत. याच अनुषंगाने आज आपल्याला 39व्या तासिकेमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत आदरणीय शिल्पा नगरकर मॅडम. मॅडम यांनी कालच ते युनिट सुरू केलेलं आहे, तर आजही मॅडम आपल्याला त्यातला पुढचा भाग समजावून सांगणार आहेत. मॅडम, बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील तर्कसंगती व अनुमान या घटकातील संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखणे याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तर मी मॅडम यांना विनंती करेल की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं मॅडम प्लीज. आणि या ठिकाणी मला एक सांगायला आवडेल की मॅडमच्या शाळेतील भाऊसाहेब फिरोदियामध्ये मॅडम उपाध्यापिका म्हणून काम करतात, तर त्यांची राज्य गुणवत्ता यादी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये नेहमीच मुलं येत असतात पहा, आणि त्यांचा निकालही खूप चांगला असतो. त्या दृष्टीने ते शाळेमध्येही मार्गदर्शन वगैरे चालू असतं त्यांचं. तर मॅडम यांना विनंती करेल की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं मॅडम प्लीज. धन्यवाद मॅडम. विद्यार्थी मित्रांनो, काल आपण संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखणे या घटकावर आधारित फक्त चौरस यावरती आधारित त्या ठिकाणी संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखणे यावर आधारित काही प्रश्नांचा अभ्यास केला. आज आपण अजूनही वेगवेगळ्या मांडणींमध्ये कशा प्रकारे संख्या दिल्या जातात आणि त्या मांडणीतलं आपल्याला सूत्र कसं ओळखता येईल याच्यावर आधारित त्या ठिकाणी आपण प्रश्न पाहणार. सर्व विद्यार्थ्यांनी वही आणि पेन घेऊन बसायचं आहे. आणि आज तुमचं उत्तर आलं की मला कमेंट सेक्शन मध्ये त्या ठिकाणी तुम्ही उत्तर सांगितलं तरी चालेल, म्हणजे तुम्ही तुम्हाला कितपत समजतंय हे सुद्धा मला कळेल. तर आपण पहिल्या एका उदाहरणापासून सुरुवात करूया. पहिलं उदाहरण मी फळ्यावर लिहितेय. नऊ दोन 121, सहा तीन 81, तीन चार आणि प्रश्नचिन्ह. पर्याय क्रमांक 1 49, पर्याय क्रमांक 2 81, पर्याय क्रमांक 3 64 आणि पर्याय क्रमांक 4 25. व्हेरी गुड. कमेंट बॉक्स मध्ये उत्तर यायला सुरुवात झालीये. छान, व्हेरी गुड. आन्सर इज 49, 49 उत्तर बरोबर आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, काय केलंय आपण, मग पहिल्या दोन संख्यांची बेरीज केली. 9 अधिक 2 या संख्येची बेरीज केली तर मला मिळाले त्या ठिकाणी 11, आणि त्याच संख्येचा मी काय केला, वर्ग केला. त्याच पद्धतीत 3 अधिक 4 बरोबर 7 आणि 7 मी वर्ग केला, मला मिळाले 49. छान, अभिनंदन. खूप सुरुवातीच्या पहिल्या प्रश्नामध्येच खूप सर्वांनी छान उत्तर सांगत आहात. अशाच प्रकारे आपण आता पुढचा प्रश्न घेऊ. सोप्यापासून सुरुवात केली आहे, असेच 2-3 आता सोपे प्रश्न येतील तुमच्या पुढे. हा, पुढचा प्रश्न घेते मी. तीस दोन 17 12 9 15 32 आणि 7. सोडवताय? थोडा वेळ देऊया तुम्हाला, सोडवा. उत्तर प्रयत्न करा. पर्याय दिले नाहीयेत मी, पर्याय देऊ का? आधी पर्याय देते मी. पहिला पर्याय आहे 23, दुसरा पर्याय आहे 32, तिसरा पर्याय आहे 17,
आणि चौथा पर्याय आहे 19. छान, उत्तर आली आहेत प्रत्येक, बऱ्याच जणांची कमेंट बॉक्स मध्ये उत्तर आलेली आहे 23. उत्तर बरोबर आहे, पर्याय क्रमांक एक आहे 23. काय करता येईल पहा या प्रश्नामध्ये. आता पहिली जी संख्या दिलेली आहे 30, त्याची निंपट करा, त्याला 2 नी त्या ठिकाणी भागा, त्याची निंपट आपण केली तर मला मिळाले 15. 15 मध्ये अधिक 2 करा बरोबर मला मिळतील 17. त्याचप्रमाणे इथे सुद्धा 12, 12 निम्मे केले त्याच्यामध्ये त्या ठिकाणी पुढची जो संख्या आहे ती आपण 9 काय केली मिळवली. त्याचवरती तिथे 32, 32 निंपट केली, 32 निंपट करा त्याच्यामध्ये, 32 निंपट केल्यानंतर 16, त्याच्यामध्ये अधिक 7 मिळवा मला उत्तर मिळेल 23. पुढचा प्रश्न घेऊया. पर्याय क्रमांक एक आहे 169, पर्याय क्रमांक 2 आहे 196, पर्याय क्रमांक 3 आहे 225 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 216. ज्यांना वर्ग संख्यांची जास्त व्यवस्थित त्या ठिकाणी ओळख आहे त्यांना लगेच उत्तर येणार आहे. व्हेरी गुड. पहिल्या 2 संख्यांची बेरीज केली, बेरीज केल्यानंतर त्या संख्येचा काय केला आपण, वर्ग केला. व्हेरी गुड, छान, सगळ्यांची उत्तर अगदी बरोबर आहेत. पहा पहिल्या 2 संख्यांचा आपण बेरीज केली, 6 अधिक 5 बरोबर त्या ठिकाणी 11 आणि त्याच 11 आपण वर्ग केला तर मला मिळतील 121. त्याच पद्धतीत 9 आणि 4 यांची बेरीज केली, त्यांची बेरीज आली 13 आणि याच 13 मी वर्ग केला, 13 वर्ग मला त्या ठिकाणी मिळणार आहे त्या ठिकाणी 169, पर्याय क्रमांक 1. उत्तर सगळ्यांची बरोबर आहे, छान, व्हेरी गुड. पुढचा प्रश्न, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. नऊ दोन तेहतीस तीन बारा पंचेचाळीस चौदा आणि 7 पर्याय 62 66 61 आणि 63. व्हेरी गुड. उत्तर बरोबर आहे, पर्याय क्रमांक त्या ठिकाणी आहे त्याचे 4 63. काय केलं विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथे पहिल्या 2 वरती ज्या संख्या आहे त्या सर्कलच्या त्या संख्यांची बेरीज केली. 9 अधिक 2 याची बेरीज केली 11. 11 गुणिले 3 जर केलं तर मला मिळतील 33. त्याच पद्धतीत आपण 14 अधिक 7 त्यांची आपण बेरीज केली तर त्या ठिकाणी 14 अधिक 7 मला मिळाले 21 गुणिले 3 बरोबर 63. उत्तर बरोबर आहे. पुढच्या प्रश्नाकडे येऊया आपण आता.
वर्तुळामध्ये संख्या दिलेली आहे, थोडीशी मांडणी बदल आहे, पहा. पाच, चौदा, एकोणावीस, नऊ, अठरा, सत्तावीस, इथे 42 संख्या दिलेली आहे आणि इथे 57 संख्या दिलेली आहे. पर्याय क्रमांक 1 20, पर्याय क्रमांक 2 25, पर्याय क्रमांक 3 15 आणि पर्याय क्रमांक 4 35. बरोबर आहे. आपल्याला त्या ठिकाणी काय उत्तर? 15. उत्तर येते 15. छान, सगळ्यांची उत्तर बरोबर आहेत. कमेंट बॉक्स मध्ये उत्तर येतात ते, व्हेरी गुड, सगळ्यांची उत्तर बरोबर आहे. एकदा परत मी समजून सांगते, ज्यांना एक कोणीतरी म्हणतंय, एक उत्तर आलं होतं का? नाही, एक नाहीये, ते 15 उत्तर बरोबर आहे. एक आपण पर्यायामध्ये दिलं सुद्धा नाहीये, 15 उत्तर बरोबर आहे. मग आता पहा काय केलंय आपण या ठिकाणी या प्रश्नामध्ये. 19 मधन 14 वजा केले, या 19 मधन 14 मी जर वजा केले तर त्या ठिकाणी 14 वजा केल्यानंतर त्या ठिकाणी मला मिळतील 5. त्याच पद्धतीमध्ये इथे 27 वजा 18, इथे 57 वजा 42, 57 वजा 42 जर मी केले तर मला मिळणार आहे 15. म्हणजे दोन ज्या संख्या आहेत त्या दोन संख्यांची इथे वजाबाकी केली, ती वजाबाकी केल्यानंतर मला वरती असणारी संख्या मिळाली. छान, सगळ्यांनी उत्तम प्रकारे सोडवलेलं आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. पुढचा प्रश्न, पण वर्तुळामध्ये संख्या दिले परंतु त्याची मांडणी थोडीशी बदल आहे, पहा. मी फळ्यावर लिहितीये, पहिल्या वर्तुळामध्ये 3 6 36 2, 2 12 144 आणि 6 2 11 6, 132 पहिला पर्याय आहे, 132 दुसरा पर्याय आहे, 121 तिसरा पर्याय आहे, 144 आणि चौथा पर्याय आहे 146. दोन उत्तर वेगवेगळी येतात, काही जण 121 म्हणतात, काही जण 132 म्हणतात. उत्तर बरोबर सांगते मी, तुमची उत्तर येऊ द्या, मग बरोबर उत्तर काय ते सांगते मी. बर, बहुतांशी विद्यार्थ्यांची उत्तर 132 असं आलेलं आहे, तर बरोबर उत्तर आहे 132. काही जणांचे उत्तरांमध्ये 121 असं येत आहे, तर 132 आपण पाहूया. 132 121 असे उत्तर येतात ते, पहा. आता लक्ष द्या या ठिकाणी काय केलंय आपण, जर या तीन संख्या 6 3 आणि 2 या तिन्ही संख्यांचा गुणाकार केला, 6 × 3 × 2 सार्वत्रिक 18 18 × 36, त्याच पद्धतीत 12 × 2 × 6 याचप्रमाणे 11 × 2 × 6 11 × 22 22 × 6 याप्रमाणे जर आपण केलं तर आपल्याला मिळतं 132. पुढच्या प्रश्नाकडे येऊ, प्रश्न समजलाय. काही जणांची उत्तर चुकीची आली होती ना, त्यांच्यासाठी पुन्हा एकदा समजून घ्या, 132 उत्तर बरोबर आहे. काही जणांची उत्तर तर बरोबरच होती, पहा एकदा समजून घ्या कशा प्रकारे केलंय हे. पुढचा प्रश्न घेऊया आपण.
वर्तुळामध्ये संख्या दिलेल्या आहेत. आता या प्रश्नामध्ये सुद्धा मांडणी समजवून घ्या त्याची. 5, 9, 106, 8, 7, 113, 7 आणि 2. पर्याय क्रमांक 1, 58. पर्याय क्रमांक 2, 53. पर्याय क्रमांक 3, 49. आणि पर्याय क्रमांक 4, 45. वर्ग संख्यांशी निगडित प्रश्न आहे हा. बरोबर, उत्तर यायला सुरुवात झालेली आहे. छान. वर्ग, ज्यांचे वर्ग त्या ठिकाणी व्यवस्थित पाठ आहे, संख्या ज्ञान उत्तम आहे, त्यांना या प्रश्नामध्ये अजिबात काही अवघड जाणार नाहीये. वर्गाशी निगडित प्रश्न आहे त्या ठिकाणी हा. पहिल्या वरती असणाऱ्या दोन संख्यांचा वर्ग केला, त्या वर्गांची आपण काय केली आहे या ठिकाणी बेरीज केली आहे. खूप छान आन्सर देतात सगळे जण. पहा, 5 चा वर्ग 25 आणि 9 चा वर्ग 81, त्या दोन्हींची आपण काय केली, बेरीज केली, तर मला मिळणार आहे 106. त्याचप्रमाणे 7 चा वर्ग 49 अधिक 2 चा वर्ग 4 बरोबर 53. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर त्या ठिकाणी आहे. सगळ्यांनी लिहून घेतलंय, प्रत्येकाला समजलंय. पुढचा प्रश्न. छान, व्हेरी गुड, सगळ्यांची उत्तर बरोबर आहेत. 13, 2, 121, 19, 3, 256, 9 आणि 4. मला असं वाटतंय की पर्याय पण द्यायची गरज नाहीये, वर्गाशी निगडित प्रश्न आहे त्यामुळे लगेच उत्तर येणार आहे. बरोबर, हिंट दिल्यामुळे सगळ्यांना उत्तर लक्षात आलेलं आहे, वर्गाशी निगडित प्रश्न आहे. व्हेरी नाईस, छान, सगळ्यांची उत्तर बरोबर आहेत. काय केलं मग आपण या प्रश्नामध्ये, पहिली संख्या मधन दुसरी संख्या वजा केली. 13 वजा 2 केलं, 13 वजा 2 केल्यानंतर मला मिळाले 11. या 11 चाच मी काय केला, वर्ग केला. त्याचप्रमाणे 9 वजा 4 बरोबर 5, 5 चा वर्ग केला 25. उत्तर समजलंय, अजूनही काही जण उत्तर काढतात. बरोबर, छान. आपलं संख्या ज्ञान जर उत्तम असेल, आपल्याला संख्यावरच्या क्रिया जर व्यवस्थित करता येत असेल, तर आपण कमीत कमी वेळेमध्ये हे प्रश्न सोडवू शकतो. या प्रश्नात तुमच्या, बघा, तुमच्या कमेंट वरच लक्षात येते, ज्यांना त्या ठिकाणी घन, वर्ग, संख्यांवरच्या क्रिया आहे, जरा त्या ठिकाणी ज्यांचा सराव असतो, त्यांना हे अशा प्रकारचे प्रश्न पटकन लक्षात येतात आणि समजतात आणि सोडवता येतात. छान, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. आता पुढच्या प्रश्नामध्ये थोडीशी वेगळी मांडणी केलेली आहे, पहा, लक्ष द्या. 24, 2, 130, 5, 13, 5, 108.
नऊ सात चार, पर्याय क्रमांक एक चौपन्न, पर्याय क्रमांक दोन अडुसष्ट, पर्याय क्रमांक तीन चौसष्ट, पर्याय क्रमांक चार अठ्ठावन्न। उत्तर बरोबर यायला सुरुवात झालेली आहे, उत्तर बरोबर आहे चौसष्ट, पर्याय क्रमांक तीन चौसष्ट, एक जण कोणीतरी त्रेसष्ट म्हणताय, त्रेसष्ट आपल्या पर्यायामध्ये पण नाहीये, उत्तर बरोबर आहे चौसष्ट। लक्षात घ्या मग आपण काय केलं या ठिकाणी, तर्क काय लावला आपण, पहिल्या संख्या पहिली संख्या आणि दुसरी संख्या चोवीस चोवीस अधिक दोन यांची त्या ठिकाणी मी काय केली समजा बेरीज केली, चोवीस पंचवीस सव्वीस, सव्वीस गुणिले पाच केले तर मला मिळतील एकशे तीस। आता याचप्रमाणे या दोन संख्यांची काय करायची बेरीज केली, मग दोन संख्यांची बेरीज केल्यानंतर नऊ अधिक सात यांची बेरीज केली, नऊ अधिक सात बरोबर मला मिळाले सोळा, आणि सोळा गुणिले चार केले तर सोचो चौसष्ट, मला मिळालं पर्याय क्रमांक तीन। छान, व्हेरी गुड, सगळ्यांची उत्तरं बरोबर आहेत। पुढचा प्रश्न याच मांडणीमध्ये आहे, आता याच पद्धतीच्या मांडणीमध्ये पुढचा प्रश्न आहे, मी ही मांडणी त्याचप्रमाणे ठेवते आणि तिथे संख्या बदलते। याच पद्धतीच्या मांडणीमध्ये पुढचा प्रश्न आहे, पहा लक्ष द्या आता, हीच मांडणी आहे, बारा अठरा एकवीस नऊ चौदा एकवीस वीस आणि पंधरा चार तेवीस आणि बारा, पर्याय क्रमांक एक आहे सोळा, पर्याय क्रमांक दोन आहे पंधरा, पर्याय क्रमांक तीन आहे पंचवीस आणि पर्याय क्रमांक चार आहे पस्तीस। उत्तर यायला सुरुवात झालेली आहे, उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन पंधरा, पर्याय क्रमांक दोन पंधरा। मग अशी आपण बेरीज वजाबाकी केली होती, नाही बेरीज केली आणि मग नंतर त्याला गुणाकार केला, दोन छत्तीस पाच उत्तर येतंय पंधरा। लक्ष द्या आता, बरं काही जणांची उत्तर थोडीशी बदल येतात, पहा मग आता, बारा अधिक अठरा केले मी, पहिल्या या दोन संख्या आहेत ना त्यांची मी काय केली त्या ठिकाणी बेरीज केली, तर त्यांची बेरीज आठ नऊ दहा आणि तीस, या तीस मधनं इथं असणारी संख्या ही वजा केली, नऊ वजा केले तर मला किती मिळाले रे एकवीस, संख्या मला त्या ठिकाणी मिळाली। त्याच पद्धतीमध्ये चार अधिक तेवीस बरोबर सत्तावीस वजा बारा, बारा वजा केले तर त्या ठिकाणी मला उत्तर काय येईल पंधरा। याच त्या ठिकाणी पहा काय याप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी करता येईल, उत्तर आलं त्या ठिकाणी पंधरा। लक्षात आले सगळ्यांच्या, पुढच्या प्रकारच्या प्रश्नाकडे जाऊया आपण आता। आता थोडीशी मांडणी बदल आहे, मांडणीमध्ये बदल आहे, या पद्धतीची मांडणी नाहीये, थोडा बदल आहे मांडणीमध्ये, व्यवस्थित पहा आता हा प्रश्न।
पन्नास, चार, एकोणतीस, तीस, सहा, एकवीस, बत्तीस आणि दोन. प्रत्येकाला संख्या दिसतात फळ्यावरच्या. पर्याय लिहिते मी. पर्याय क्रमांक एक, अठरा. पर्याय क्रमांक दोन, सतरा. पर्याय क्रमांक तीन, वीस. आणि पर्याय क्रमांक चार, चौदा. व्हेरी गुड, उत्तर यायला सुरुवात झालेली आहे. पर्याय क्रमांक एक, अठरा. बरोबर आहे. काय केलं आपण आता या प्रश्नामध्ये? पहिली जी संख्या आहे ही पन्नास, पन्नास त्या पन्नास संख्येची आपण निंपट केली. निंपट केली म्हणजे भागिले दोन केले. मला मिळाले पंचवीस. पंचवीस मध्ये चार मिळवले, मला मिळाले एकोणतीस. सेम याचप्रमाणे इथे त्याची निंपट करा. निंपट केल्यानंतर पंधरा, पंधरा अधिक सहा जर केले तर मला एकवीस मिळतील. त्याचप्रमाणे आता इकडे बत्तीस. बत्तीस भागिले दोन केले मी तर त्या ठिकाणी मला मिळतील सोळा. त्यामध्ये असणारी संख्या इकडची जी आहे ती मिळवली आपण दोन. बरोबर मला मिळाले अठरा. पर्याय क्रमांक एक. सगळ्यांची उत्तर बरोबर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. याच मांडणी मध्ये प्रश्न आहे. आता हा अशाच प्रकारे मांडणीमध्ये प्रश्न आहे. ऐंशी, आठ, पाच, बेचाळीस, सात, तीन, नऊ आणि सहा. पर्याय क्रमांक एक, एकशे एक. पर्याय क्रमांक दोन, अठ्याऐंशी. पर्याय क्रमांक तीन, एकशे आठ. आणि पर्याय क्रमांक चार, एकशे बारा. सोपं आहे. उत्तर यायला लागली आहे सुरुवात. कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करताना शांतपणे करा. एखादा डिजिट आपला चुकतो. व्हेरी गुड, बरोबर आहे. काही जण पर्याय क्रमांक टाकतात कदाचित. बरोबर. पर्याय क्रमांक तीन, एकशे आठ. या दोन संख्यांचा गुणाकार केला. आठ पंचे चाळीस. चाळीस आठ गुणिले पाच बरोबर चाळीस. त्या चाळीसची काय केली मी आता त्या ठिकाणी? दुप्पट केली. मला मिळाले गुणिले दोन केले, मला मिळाले ऐंशी. त्याच पद्धतीमध्ये नऊ गुणिले सहा. सावी नव चोपन्न. चोपन्न गुणिले दोन बरोबर आपल्याला मिळणारे एकशे आठ. पर्याय क्रमांक तीन. व्हेरी गुड, उत्तर बरोबर आहे. पुढच्या प्रश्नाकडे येऊया आपण. या पद्धतीच्या मांडणीमध्येच पुढचा प्रश्न आहे. पहा, एकोणपन्नास, एक्क्याऐंशी, त्रेसष्ट, पंचवीस, छत्तीस, तीस, एकशे एकवीस, एकशे शहाण्णव,
पर्याय क्रमांक एक 154, पर्याय क्रमांक दोन 158, पर्याय क्रमांक तीन 148, पर्याय क्रमांक चार 144। वर्गाशी निगडित प्रश्न आहे, वर्गाशी निगडित प्रश्न आहे, बरोबर आहे, वर्ग आणि वर्गमूळाशी निगडित प्रश्न आहे हा। व्हेरी गुड, पर्याय क्रमांक एक 154, 154 बरोबर आहे। काय केलं आपण मग, पहिला आणि दुसरी या स्तंभामधल्या ज्या दोन संख्या आहेत त्याचं वर्गमूळ घेतलं। वर्गमूळ जर घेतलं तर 7 × 8 त्याचा गुणाकार केला, मला मिळाले 63। त्याच पद्धतीत शेवटच्या मांडणीत, शेवटच्या मांडणीमध्ये त्याच भरतीमध्ये 121 त्याचं वर्गमूळ घेतलं मी, या दोन संख्यांचं वर्गमूळ घेतलं, 121 म्हणजे 11 आणि 196 त्या ठिकाणी 14, त्या दोन्हींचा गुणाकार केला, मला मिळाले 154। सगळ्यांच्या लक्षात आलंय? आता थोडासा मांडणीमध्ये आता बदल करते मी, पुढची मांडणी थोडाफार फरकाणी बदल आहे त्याच्यामध्ये। पुढच्या मांडणीचा प्रश्न आपण सुरुवात करूया। अजूनही कमेंट बॉक्स मध्ये काही जणांची उत्तर येतात, ते सगळ्यांची उत्तर बरोबर आहेत, 154 उत्तर आलंय, छान, व्हेरी गुड। पुढच्या प्रश्नाकडे येऊया आपण। मांडणीमध्ये थोडा बदल केलाय आता, सहा तीन पाच चार 86, 8, 7, 10, 9, 294, 2, 11, 5 आणि 3, पर्याय क्रमांक एक 155, पर्याय क्रमांक दोन 149, पर्याय क्रमांक तीन 159 आणि पर्याय क्रमांक चार 156। पहा, मी तुम्हाला हिंट देते, त्याप्रमाणे विचार करा, 1, 2, 3, 4 या चार संख्या आणि मधली संख्या यांचं काय त्या ठिकाणी तर्क लागतो किंवा त्यांचं काय त्या ठिकाणी सहसंबंध जोडता येतो असा विचार करा। एकशे एकोणसाठ पर्याय क्रमांक तीन, पहा काय केलं, तुम्हाला हिंट दिली होती मी, त्याच्यानंतर पुढची हिंट म्हणजे काय, त्याचं काय केलं तुम्ही, वर्ग केला, बाहेर असणाऱ्या सगळ्या संख्यांचा काय केला तुम्ही, वर्ग, आणि तो वर्ग वर्गांची काय केली, बेरीज केली, म्हणजे 3 वर्ग + 5 वर्ग अधिक 4 वर्ग + 6 वर्ग सगळ्या संख्यांचा वर्ग करा, वर्गांची बेरीज करा, आपल्याला मिळतील 86। त्याच पद्धतीमध्ये 11, 5, 3, 2 121, मी आता वर्ग केलेल्या संख्या लिहितीये, 121 + 25 + 9 + 4 = 159, पर्याय क्रमांक तीन, बाहेर असणाऱ्या त्या संख्यांची संख्यांचा वर्ग केला, त्या वर्गांची बेरीज केली, म्हणजे आपल्याला मधली संख्या मिळते, छान। आता याच मांडणीमध्ये पुढचा प्रश्न, अशाच पद्धतीच्या मांडणीमध्ये सगळेजण खूप छान प्रयत्न करतात, पुढच्या प्रश्नाकडे येऊया आपण। याच मांडणीमध्ये आहे त्यामुळे मी ही मांडणी अशीच ठेवते,
मांडणी हीच आहे. त्या मांडणी मधल्या मी संख्या बदलते आता. 7, 6, 20, 11, 2 6, 6, 9, 9, 3 12, 6, 9, 8 पर्याय क्रमांक 1, 0 पर्याय क्रमांक 2, 2 पर्याय क्रमांक 3, 1 आणि पर्याय क्रमांक 4, 3 सोडवा. उत्तर यायला सुरुवात झालेली आहे. पहा पहा उत्तराकडे आपण वळण्यापूर्वी बघूया आपण काय आपल्याला तर्क त्या ठिकाणी लावता येतो. या ठिकाणी या दोन संख्या 7 × 6 यांचा मी गुणाकार केला आणि त्या गुणाकारामधून त्या ठिकाणी इकडच्या दोन संख्यांचा गुणाकार त्याची वजाबाकी केली. 7 × 6 = 22 बरोबर मला त्या ठिकाणी मिळाले 20. याच पद्धतीमध्ये त्या ठिकाणी आपण 12 × 8 आणि इकडं 12 × 8 आपण केले आणि इकडे 12 × 6 आणि इकडे वजा 8 × 9 आपण केले. वजा हे 72 म्हणजे मला मिळणार आहे पर्याय क्रमांक 1, 0 सगळ्यांना समजले. पुढचं थोडीशी मांडणी मध्ये आता बदल करूया. या 2-3 प्रकार याच मांडणीचा सराव केला ना आपण, आता थोडासा आपण मांडणी मध्ये बदल करते मी. पुढचा प्रश्न घेऊया आपण. पहा या पद्धती त्रिकोणामध्ये पण त्या ठिकाणी संख्या दिल्या जातात. त्या पद्धतीच्या मांडणीचा थोडासा आपण एक प्रश्न घेऊया, एक वेगळ्या पद्धतीचा. (8, 1, 2, 110, 12, 3, 1, 240, 7, 8, 2) पर्याय क्रमांक 1 आहे. 272 पर्याय क्रमांक 2 आहे. 289 पर्याय क्रमांक 3, 420 आणि पर्याय क्रमांक 4, 441 सोडवण्याचा प्रयत्न करा. प्रश्न जरा व्यवस्थित पहा आणि मग सोडवण्याचा प्रयत्न करा. वेगवेगळे ऑप्शन्स येतात, ते उत्तर वेगवेगळी येतात, ते जरा लक्ष द्या. काय करूया आपण, त्रिकोणाच्या बाहेरच्या ज्या संख्या आहे त्यांची मी बेरीज केली. 8 + 2 + 1 करा या सगळ्या संख्यांची बेरीज. 8, 9, 10, 11 त्याची बेरीज काय मला मिळाली 11. त्याचा आपण वर्ग करू. 11 चा मी वर्ग केला, मला मिळाले 121
आता 121 आणि इथं दिलेले 110 किती वजा केले आपण त्याच्यामधनं 11 म्हणजे तीच संख्या वजा केली तीच संख्या काय केली मी वजा केली तर मला मिळाले 110 पहा दुसऱ्या त्रिकोणामध्ये त्याच पद्धतीत करून पहा मग आता शेवटच्या त्रिकोणामध्ये 7 + 8 + 2 किती मिळतील मला त्या ठिकाणी 17 सतराचा वर्ग करा सतराचा काय करायचा वर्ग त्या वर्गामधन तीच संख्या वजा करा आलंय आता लक्षात येत आहे मग आज सुरुवातीची उत्तर काही जणांची चुकत होती आता उत्तर बरोबर यायला लागली म्हणजे मला मिळणार 272 पर्याय क्रमांक 1 व्हेरी गुड 272 छान सगळ्यांनी खूप छान प्रयत्न केलेला आहे छान सगळेजण छान सोडवत आहे सगळ्यांची उत्तर बरोबर आहे 272 आता याच मांडणी मधला पुढचा प्रश्न हीच मांडणीचा आहे प्रश्न त्या ठिकाणी अंक मी त्या ठिकाणी बदलते मांडणी हीच याच मांडणीतला आपण पुढचा प्रश्न पाहूया 2, 6, 4, 156 9, 7, 4, 420 6, 8 and 1 प्रश्न क्रमांक 1, 250 सॉरी पर्याय क्रमांक 1, 250 दुसरा पर्याय 240 तिसरा पर्याय 196 आणि चौथा पर्याय 225 हा आधीच्या गणिताचा जो आधीच्या प्रश्नाचं जे लॉजिक होत त्याच पद्धतीमध्ये थोडस लॉजिक आपल्याला लावायचंय छान आता उत्तर बरोबर यायला लागली आहेत या प्रश्नाचं उत्तर बरोबर येत आहे आधीच्या प्रश्नामध्ये पण आपण काय केलं बाहेरच्या संख्यांची बेरीज केली पण बेरीज केल्यानंतर ती संख्या वजा केली इथे मात्र आपण बेरीज करतोय पहा 2 + 4 + 6 या सगळ्या संख्यांची मी बेरीज केली मला मिळाली 12 त्या 12चा वर्ग केला 144 आता 144 मध्ये आपल्याला तीच संख्या मिळवायची म्हणजे 12 मी मिळवले तर मला त्या ठिकाणी किती मिळतील 156 ते त्याच पद्धती 6 + 1 + 8 किती मिळतील मला त्या ठिकाणी 15 चा वर्ग करा 15 चा वर्ग केल्यानंतर 225 मध्ये 15 तीच संख्या मिळवा 225 मध्ये तीच संख्या मिळवा म्हणजे त्या ठिकाणी 5 × 5 = 240 पर्याय क्रमांक 2, 240 बाहेरच्या संख्या त्या संख्यांची बेरीज बेरीज केल्यानंतर त्या संख्येचा वर्ग आणि त्यात तीच संख्या आपण मिळवली पुढच्या प्रश्नाकडे येऊ वेगळ्या मांडणीचा प्रश्न आहे आता हा तीन 9 5 8 7 2 6
चार, इथे 443 सॉरी 433, 3, 9, 8, 5 443, 7, 2, 4, 6 367, 6, 7, 2, 9 पर्याय क्रमांक 1 892, पर्याय क्रमांक 2 576, पर्याय क्रमांक 3 823 आणि पर्याय क्रमांक 4 829. 2022 साली बुद्धिमत्तेच्या पेपर मध्ये आलेला हा प्रश्न आहे. व्हेरी गुड, बऱ्याच जणांची उत्तर येतात ते 892. वर्ग आणि घन, वर्ग आणि घन याशी संबंधित त्या ठिकाणी हा प्रश्न आहे. उत्तर बरोबर आहे तरी पण एकदा आपण एक्सप्लेनेशन समजून घेऊया. काय केलं आपण? टोकावरच्या संख्या, टोकावरच्या संख्यावरची वरती जी संख्या आहे 3, त्याचा घन केला. त्या घन मध्ये त्या ठिकाणी दुसऱ्या खाली असणाऱ्या टोकावरच्या संख्येचा आपण घन केला आणि त्यांची बेरीज केली तर मला 27 + 512 बरोबर 529 मिळाले. त्यानंतर दुसऱ्या टोकावरच्या संख्यांचा आपण वर्ग केला, 9 वर्ग + 5 वर्ग 81 + 25 त्याची सुद्धा मी बेरीज केली आणि त्यानंतर वजाबाकी केली. वजाबाकी केल्यानंतर मला काय मिळतील? 433. त्याच पद्धतीमध्ये इथे सुद्धा त्याच पद्धतीत केलं, 6 + 9 = 6 केला मी, 6 मला मिळाला 216 अधिक 9 केला 729 दोन्हींची बेरीज केली ती मला मिळाली 945. 7² + 2² त्या वर्गांची बेरीज केली 53. तर मला उत्तर मिळणार आहे त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 892. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपण, पुढच्या प्रश्नाकडे येऊया आपण. थोडासा वेगळ्या मांडणीचा प्रश्न घेऊया आता आपण. प्रत्येकाच्या समजलंय हे, लक्षात आलाय हा प्रश्न? पर्याय क्रमांक 1 8, पर्याय क्रमांक 2 2, पर्याय क्रमांक 3 4 आणि पर्याय क्रमांक 4
तीन. आठ दोन चार तीन. येते नऊ. काही जण का म्हणतात ते नऊ पर्याय सुद्धा दिलेला नाहीये मी. पर्याय क्रमांक जो आहे तीन बरोबर आहे चार. चार. उत्तर बरोबर आहे. काही थोडीशी घाई करतात त्याच्यामुळे कदाचित तुमचं उत्तर लिहिताना थोडेसे डिजिट चुकतात असं असेल कदाचित. पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे. काय काय केलं आपण मग? टोकावरच्या संख्या, टोकावरच्या दोन संख्या पहा, सात आणि पाच. साता पाचा पस्तीस, पस्तीस अधिक चार एक चार, केली बेरीज. आता इथे सहा पंचे तीस, आता इथे बेचाळीस दिलेत. म्हणजे मला मधली संख्या काय यायला पाहिजे? चार त्रिक बारा, बारा मध्ये तीस मिळवले की मला त्या ठिकाणी मिळतील बेचाळीस. म्हणजेच मला इथं की काय घ्यावे लागतील? चार. म्हणजे चार त्रिक मला मिळतील बारा आणि त्याची बेरीज येईल बेचाळीस. म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन. छान. आता पुन्हा थोडीशी वेगळी मांडणी. त्रिकोणातच आहे पण थोडासा मांडणीमध्ये बदल आहे, लक्ष द्या. अठ्ठावीस चार सहा, एकशे पस्तीस सहा नऊ, पाच आणि सात, एकशे चौऱ्याहत्तर शहात्तर, चौऱ्याहत्तर दोनशे अठरा. वर्ग आणि घन याच्याशी संबंधित प्रश्न आहे पुन्हा. पर्याय आहेत एकशे चौऱ्याहत्तर शहात्तर चौऱ्याहत्तर आणि दोनशे अठरा. करा प्रयत्न, करा सोडवण्याचा. तुम्हाला हिंट दिलेली आहे मी, वर्ग आणि घन याच्याशी निगडित प्रश्न आहे. तर येतात ते पहा, लक्ष द्या. मग आता काय केलं आपण? अठ्ठावीस यायचे आपल्याला, या दोन संख्यांचा विचार करा. मग दोन संख्यांचा विचार करताना चारचा घन वजा सहाचा वर्ग. चारचा घन, चारचा घन चौसष्ट वजा छत्तीस. करा वजा बाकी करा, मला मिळणारे अठ्ठावीस. दुसऱ्या त्रिकोणामध्ये पण करून पहा. चला दुसऱ्या त्रिकोणामध्ये पण आलं, दुसऱ्या मांडणीमध्ये पण तोच आपल्याला फॉर्म्युला वापरावा लागला, तेच सूत्र आलं, तर आपण पुढच्या मांडणीकडे येणार. दुसऱ्या मांडणीमध्ये त्याचप्रमाणे येत आहे, पुढच्या कडे जाऊ. पहा दुसऱ्या मांडणीमध्ये पण सहाचा घन दोनशे सोळा वजा एक्क्याऐंशी एकशे पस्तीस येतील. पुढच्या मांडणीकडे मग पाचचा घन वजा सातचा वर्ग एकशे पंचवीस वजा एकोणपन्नास. वजा बाकी केली, मला मिळणारे शहात्तर. पर्याय क्रमांक दोन. पर्याय क्रमांक दोन. छान. आता परत थोडासा मांडणीमध्ये मी बदल करतेय. पहा वेगळ्या पद्धतीची मांडणी आहे, लक्ष द्या.
सोपा प्रश्न आहे, फक्त मांडणी फक्त नीट जरा तुम्ही मांडणीचं नीट निरीक्षण केलं तर अगदी प्रश्न सोपा आहे. 8, 3, 4, 6, 9, 24, 18, 12 पर्याय क्रमांक 1, 36 पर्याय क्रमांक 2, 27 पर्याय क्रमांक 3, 72 पर्याय क्रमांक 4, 96 हा मधली संख्या राहील. हा मधली संख्या आपल्याला काढायची आहे. छान. बरोबर आहे. बहुतेक जणांनी उत्तर सांगायचा प्रयत्न करतात ते 72. काय केलं आपण? समोरासमोरच्या संख्या पाहिल्या. समोरासमोरच्या संख्या पाहिल्या. 3 × 24 72. त्यानंतर 4 × 18 72. 6 × 12 72. याच पद्धतीमध्ये जर आपण केलं तर मधली संख्या आपल्याला मिळते 72. समोरासमोर असणाऱ्या दोन संख्यांची बेरीज केली, सॉरी गुणाकार केला तर आपल्याला संख्या मिळते 72. व्हेरी गुड. थोडीशी मांडणी बदलते मी आता. पहा पुढचा प्रश्न. आठ, 17, 9, 16, 19 इथे प्रश्नचिन्ह आहे की जी संख्या आपल्याला काढायची आहे. सोपा प्रश्न आहे अगदी. सांगू पर्याय? नाही गरज वाटत. पर्याय लिहून घ्या तरी सुद्धा. पहा बरं. 6. दुसरा प्रश्न, दुसरा पर्याय आहे 15. तिसरा पर्याय आहे 10. आणि चौथा पर्याय आहे 7. व्हेरी गुड. समोरासमोर, समोरासमोर असणाऱ्या संख्यांची बेरीज केली. समोरासमोर असणाऱ्या संख्यांची काय केली आपण? बेरीज. 8 × 17, 9 × 16 आणि इथे सुद्धा 25. मग 19 मध्ये आपण किती मिळवल्यानंतर 25 येतील? तर 6 जर मिळवले तर मला मिळतील 25. ओके. अजून थोडीशी मांडणीमध्ये बदल करते. पहा. दहा, 25, 15 आणि मध्ये संख्या दिलेली आहे 75. पर्याय क्रमांक 1, 3 पर्याय क्रमांक 2, 5 पर्याय क्रमांक 3, 6 आणि पर्याय क्रमांक 4, 2 थोडं थोडं. हा काही उत्तर येतात ते बरोबर, काही जणांनी थोडस वेगळे पर्याय सांगतात ते. काय केलं आपण? 10 आणि 15 या दोन संख्यांचा मी गुणाकार केला. 150. मग 150 केल्यानंतर त्याला भागिले 2 केलं
तर मला मिळतील 75. मग या बाजूच्या संख्या पहा, या बाजूची संख्या पहा, तर 25 इथं दिलेला आहे. 25 ला कितीनी गुणलं तर मला 150 येतील, हा विचार केला तर 25 गुणिले 6 बरोबर 150. पुढचं त्याच पद्धतीत 150 भागिले 2 बरोबर 75. छान, सगळ्यांची उत्तर छान येतात, व्यवस्थित उत्तर येतात सगळ्यांची. आपला थोडासा वेळ संपत आलाय, एक शेवटचा आपण प्रश्न घेऊया वेगळ्या मांडणीचा आणि मग आपण थांबूया. कुणाला काही शंका असेल तर विचारू शकता. एक शेवटची मांडणी आता मी फळ्यावर लिहिते, पहा लक्ष द्या. तीन, दोन, पाच, तीन, 52, सहा, तीन, चार, एक, 56, दोन, सात, आठ, चार, 84, तीन, पाच, दहा, 12. पर्याय, पहिला पर्याय 140, दुसरा पर्याय 60, तिसरा पर्याय 80 आणि चौथा पर्याय 120. छान, तर यायला सुरुवात झाली आहे. व्हेरी गुड. पर्याय क्रमांक 4, 120. टोकावरच्या सगळ्या संख्यांची बेरीज केली. 5 अधिक 3 8 9 10 11 12 13 आणि गुणिले 4 केलं ते 54. त्याच पद्धती 3 अधिक 10 अधिक 12 अधिक 5 सगळ्यांची बेरीज करा. बेरीज केल्यानंतर त्या ठिकाणी मला मिळतील 30. 30 गुणिले 4 120. धन्यवाद मॅडम. आदरणीय शिल्पा नगरकर मॅडम यांनी काल आणि आजच्या तासिकेमध्ये तर्कसंगती व अनुमान यामधील संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखणे हा जो उपघटक आहे तो विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन अतिशय त्यांना त्याच्यामध्ये गुंतवून घेतलं. पहा अतिशय सुंदर असं सादरीकरण मॅडमने केलेलं आहे. तर जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीने मी आदरणीय मॅडम यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. त्याचप्रमाणे आमचे बंधू रवी भापकर सर, डॉक्टर पवार बाबासाहेब सर यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. सर्वांना धन्यवाद आणि थांबूयात आपण. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. मी सुद्धा सर्वांचे धन्यवाद मानते. आणि आज मुलांचा रिस्पॉन्स खूप छान होता, मलाही खूप लेक्चर घेताना खूप सुंदर वाटलं. थँक्यू.